आता गेल्या आठवड्यापासून सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण झाली, कारण जे पाण्याचे प्रवाह ते लोकांनी अडवले, ओढे नाले बुजवलेले आहेत, त्याच्यामुळे त्याचा सोर्स हे बंद झाला. आणि जो थोडाफार जाण्याचा प्रवाह आहे त्याच्यात पण आता थर्माकोलचे ब्लॉक असो, प्लॅस्टिक असो, पाण्याच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात अडकलेल्या आहेत. त्याच्यामुळे तो मागे तो तुंबतो पाऊस पाणी, आणि हा त्रास होतो. आणि आम्ही स्वतः 2001 साली थर्माकोलमुळे माझ्या शेतावरच प्रदूषण झाल्यामुळे मी माझा 2 एकराचा कारखाना बंद केला 2001 साली. आणि त्याच्यावर उपाय म्हणून हे पुट्ट्याचे फोल्डिंग मकर काढले, तर ते मकर लोकांना खूप आवडले, गणेश भक्तांनी स्वागत केलं मुंबई पुणे मोठ्या मोठ्या शहरांनी. पण खेड्यापाड्यापर्यंत त्याचं जे प्रसार झालेला आहे तो खूप मोठ्या प्रमाणात झाला, पण तिकडे तो या कलाकृती मिळत नाही तिथल्या लोकांना गावोगावी. तर मी असं आवाहन करतो उत्सवी संस्थेतर्फे का ज्यांना ही कला शिकायची आहे, डेकोरेशनची आवड आहे, कलेची आवड आहे, त्यांनी आमच्या उत्सवी या संस्थेला भेट द्यावी. आमचा पत्ता आहे गणेश गल्ली लालवाड मुंबई, इथे आम्ही ट्रेनिंग देऊ तुम्हाला आणि तुमच्या तालुका जिल्हा पातळीवर त्याचं प्रदर्शन भरवा, मंडळांना बोलवा, कंपन्यांना बोलवा, घरोघरी ज्यांच्याकडे गणेशाची स्थापना होती त्यांना आमंत्रण द्या. आणि ह्या चांगल्या कलाकृती इको फ्रेंडली पुठ्याची मकरची जोडणी घडणी उभं करणं, त्याच्यातली जी सुबकता आहे ती जनतेसमोर येण्यासाठी आणि कमी किमतीत उपलब्ध केलेली ही कलाकृती आपण आपल्या तालुका जिल्हा शहरांमध्ये लावावे. त्याच्यातून तुम्हाला रोजगार मिळेल, तुम्ही कलाकार व्हाल. आणि अतिशय सोपी गोष्ट आहे ही, आम्ही गेली 20 वर्षे हे करत आलेले, ह्या संधीचा आपणही फायदा घ्याल. आणि आपण आमची जी संकेतस्थळ आहे www.utsavi.net